राज्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल 773 जणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आजवरचा हा उच्चांक आहे. तर शुक्रवारी दिवसभरामध्ये 66,836 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. राज्यामध्ये सध्या 6,91,000 ऍक्टिव्ह केसेस आहेत. दिवाड परिसरात राहणारे व्यावसायिक राजकांत पाटील यांना तब्बल 5 कोटींची लॉटरी लागली. विशेष म्हणजे कोरोनाचा उपचार घेऊन घरी परतताच त्यांना असे अनोखे लक्ष्मी दर्शन घडले. या लॉटरीच्या पैशांमधून जास्तीत जास्त लोकांना मदत करणार असल्याचं राजकांत पाटील यांनी सांगितलं. देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये 37,000 अधिक रुग्ण आढळले तर 196 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 10 लाखांच्याही वर गेली आहे. जगात सर्वाधिक उंचीचं शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांसह एका शेर्पाला कोरोनाची लागण झालेली. कोरोनाबाधित गिर्यारोहक हा नॉर्वेतील असून त्याला हेलिकॉप्टरमधून काठमांडूतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. माउंट एव्हरेस्टवर आणखी काही लोकांना कोरोना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र नेपाळ पर्यटन विभागाच्या प्रवक्त्या मीरा आचार्य यांनी आतापर्यंत कोणत्याही गिर्यारोहकाला कोरोना झाला नसल्याचा दावा केला आहे. कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्यातल्या गरिबांना 2 महिन्यांचं रेशन मोफत देण्याचा निर्णय जाहीर केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतल्या लाभार्थ्यांना 2 महिन्यांपर्यंत 5 किलो धान्य मोफत दिलं जाईल. यामुळे देशातल्या तब्बल 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळेल. पुस्तक विक्रीला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली जाते. यासाठी प्रकाशकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुस्तकांमुळे माणसाला भावनिक, मानसिक आणि सकारात्मक आधार मिळतो. सध्याच्या नकारात्मक स्थितीमध्ये पुस्तकं नागरिकांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. त्यामुळे पुस्तकांचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करून त्यांच्या विक्रीला परवानगी देण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी या जनहित याचिकेमध्ये करण्यात आली आहे. कोल्हापुरातील रंकाळा स्टँड परिसरातल्या दत्तकृपा हॉस्पिटलला महापालिकेनं चुकीची माहिती दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी महापालिका प्रशासकांना फोन करून सिलेंडर साठा संपल्याचं खोटं सांगितलं. प्रशासक डॉक्टरांनी तातडीनं शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या. हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराशी संपर्क साधला असता पुरेसा ऑक्सिजन साठा पुरवल्याचं त्यानं सांगितलं. राज्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी ऑर्गॉन आणि नायट्रोजन वाहून नेणाऱ्या टँकरचं रूपांतर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येमध्ये आता वाढ होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणासाठी मागणी वाढतीये. मात्र गेल्या काही दिवसांपासून झालेल्या लसींच्या तुटवड्यामागे आर्थिक गणित कारणीभूत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 1 मे पासून लसींचे दर वाढणार असल्यानं पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याचा कयास सूत्रांनी व्यक्त केला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून असलेला लसींचा तुटवडा अद्याप कमी झालेला नाही. केंद्रासमोर तासनतास रांगा लावूनही लस उपलब्ध न झाल्यानं नागरिकांना परतावं लागतंय. अनेकांना दुसरी मात्रा मिळू शकलेली नाही. शुक्रवारी दुपारनंतर 72 केंद्र बंद ठेवण्याची वेळ पालिकेवरती देखील आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लसीकरण केंद्र बंदची पालिकेनं माहिती दिली आहे. ब्रिटनच्या लसीमुळे कोरोना होण्याचं प्रमाण 65% कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेनिका किंवा फायझर बायोनेट ह्या लसींची केवळ एकच मात्रा कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण जवळपास 65% कमी करते असं एका अभ्यासातून दिसून आलंय. तरुणांप्रमाणेच वयोवृद्ध आणि असुरक्षित लोकांचं रक्षण करण्यासही ही लस उपयुक्त आहे. मुंबईतल्या दादर परिसरात प्लाझा सिनेमासमोर सिमेंटच्या मिक्सरमधून मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यावरती सांडलं. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता तिथे उपस्थित वाहतूक नियंत्रक पोलीस रस्त्याची साफसफाई करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावत अपघातही टाळण्यास मदत केली आहे.
केरळातल्या थ्रिसूरमध्ये झालेल्या विचित्र अपघातात 2 जण ठार तर 15 जण जखमी झालेत. पूरम महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या मिरवणुकीवर झाडाची फांदी कोसळली. रात्री दीपोत्सवानंतर ही मिरवणूक सुरू असताना ही फांदी कोसळली. जखमींपैकी 2 जण अत्यवस्थ आहे. फांदी कोसळल्यानंतर उसळलेल्या गोंधळात एक हत्ती उधळला, पण त्यानंतर त्याला नियंत्रणात आणण्यात आलं. कल्याण शेळ मार्गावरील खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्ण नेताना लिफ्ट कोसळली. SST वैद्यरत्न ह्या रुग्णालयात हा सगळा अपघात घडलेला आहे. यामध्ये कोविड रुग्णासह 3 जण जखमी झाले आहेत. काल रात्रीच्या सुमारास पहिल्या माळ्यावर लिफ्ट अचानक बंद पडली. यावेळी लिफ्टमधून बाहेर पडताना लिफ्ट पहिल्या माळ्याहून कोसळली. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एका रुग्णाचा मृतदेह गायब झाल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. रोशन भीमराव ढोकणे असं मृताचं नाव असून तो नेर तालुक्यातील पिपळगाव काळे इथला रहिवासी आहे. गेल्या 4 दिवसांपासून या मृताचे नातेवाईक मृतदेह मिळावा म्हणून रुग्णालयात ठाण मांडून आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे